माझी विनंती आहे, जे पण इथं खेळाडू व आयोजक कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थित आहेत, कृपया करून त्यांनी शांतता पाळावे, माझी विनम्र विनंती आहे त्यांच्याशी। चालू असलेला सामना हार्दिक पॅकर्स विरुद्ध मॅगी इलेवन। मॅगी इलेवन या संघाने टॉस जिंकलाय आणि फलंदाजीचा निर्णय स्वीकारलाय। पॉवर प्लेचा पहिला षटक, कोणते दोन प्लेयर बाहेर आहेत, लॉन्ग ऑन आणि मिड विकेट, लॉन्ग ऑन आणि मिड विकेट हे दोन खेळाडू सर्कलच्या बाहेर। पहिला षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे विनायक, स्ट्राइक एंड वरती संकेत मोरे, लेट्स गो प्ले ऑन। चला पंचांना विनंती, कृपया करून लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे। अरे माईक इधर आहे। खेल रहे हो ना। पहला चेंडू, शॉर्ट पिच बॉल होता, त्याला मिड ऑनच्या दिशेने खेळलेत, एक धाव घेण्यात यशस्वी। शॉर्ट पिच बॉल होता, पनिश करायचा होता, पण काय बॅट आणि बॉलचा सुंदर संपर्क झाला नाही आणि चेंडू निघून जातोय मिड ऑनच्या हातामध्ये। येते ते सिंगल आणि धावसंख्याचा श्री गणेश होत आहे, एक धाव। स्ट्राइक एंड वरती रवी विश्वकर्मा, शॉर्ट बॉल होता, त्याला कव्हरच्या दिशेने खेळलेत आणि ओव्हर थ्रो झाली आणि काय कॉलिंग नाही बॅट्समॅन मध्ये त्या। पाणी पाणी मामा पाणी सप्लाय करीत लवकर जा ना टेटी, तुम्ही लय हे मोठे झालेत रे, राहू दे नको, राहू दे सोड सोड ना, राहू दे सोड 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 नको। तिसरा चेंडू, परत एकदा मिडॉनच्या हातामध्ये रनआउटची संधी होती, जर डायरेक्ट हिट होती तर काहीतरी चित्र वेगळं असलं असता। तीन चेंडू मध्ये तीन धावा, स्ट्राइक एंड वरती रवी विश्वकर्मा, एक चेंडू एक धाव संख्यावरती खेळत आहेत। सुंदर गोलंदाजी विनायकच्या मार्फत, आतापर्यंत कोणतेही मोठे स्ट्रोक खेळू दिले नाही या दोन्ही संघांना। हा दादा, हा दादा, हॅलो दादा, आवाज ही नहीं आ रहा आपका। हाँ कॉमेंट्री कर रहा, सुंदर फटका यामध्ये, चेंडू निघून जाते मिड ऑनच्या दरम्यान। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 11, चार चेंडू मध्ये 9 धावांवरती खेळत आहेत रवी विश्वकर्मा आणि त्यांना साथ देत आहेत संकेत मोरे, दोन चेंडूंमध्ये दोन धावा। पहिला षटक तो फेकला तो म्हणजे विनायक यांनी,
सुरुवातीचे 3 चेंडूची गोष्ट केली तर सुंदर गोलंदाजी केलेली, पण शेवटचे 2 चेंडू एकदम खराब हाताळले आणि त्याचा परिणाम आले ते 2 चौकार रवी विश्वकर्मा यांच्या बॅटमधनं। संघासाठी दुसरा व वैयक्तिक पहिला षटक घेऊन येत आहेत ब्रिजेश। ओ सुंदर फटका, मंत्रमुग्ध केला या फटक्याने आणि चेंडू निघून जातोय सीमारेखा पार 6 धावांसाठी। शॉर्ट लेगच्या दिशेने फाईन लेगच्या धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली ती 17। परत एकदा सफल झाले, अजून एकदा मोठा प्रहार, चेंडू निघून जातोय सीमारेखा पार। किती झाले 23 ना। 2 चेंडू मध्ये 2 उत्तुंग षटकार संकेत मोरेंच्या बॅट मधनं। धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली ती 23। का तिसरा षटकार येतोय का हे बघायचं असणार आहे आणि प्रेशर असणार आहे इथं ब्रिजेश वरती। ओ सेन्सिबल क्रिकेट, ओवर पिच चेंडू होता त्याला ढकललाय लॉन्ग ऑनच्या दिशेने, एक धाव घेण्यात यशस्वी। धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली ती 24। फुल टॉस बॉल होता त्याला स्वंग करून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने, चेंडू निघून जातोय सीमारेखा बाहेर 6 धावांसाठी रवी विश्वकर्मा।
दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 31 15.50 सरासरीने फलंदाजी करतायत रवी विश्वकर्मा व संकेत मोरे। नवीन गोलंदाज संघासाठी तिसरा व वैयक्तिक पहिला षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे मयूर। ओ रिवर्स खेळायचा होता, फटका फसला आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहेत पण मिस जज करतायत आणि चेंडू जातोय तो थर्ड मॅनच्या दिशेने, येते ती सिंगल आणि गच्चा असं क्षेत्ररक्षण आणि दोन धाव घेण्यात यशस्वी रवी विश्वकर्मा। धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली ती 33। दुसरा चेंडू स्टेप आउट केलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, सुंदर क्षेत्ररक्षण, त्यापर्यंत दोन धाव घेण्यात यशस्वी रवी विश्वकर्मा। काय मंगेश मामा आपण बघायचे, चार धावा, धाव संख्येत 4 नी वाढ होत आहे। रवी विश्वकर्मा आता कुठं ना कुठेतरी रंग मध्ये आलेत आणि अजून एकदा रिवर्स खेळायचा होता पण स्लोवर वन, टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातात, येतोय तो एक डॉट बॉल। पांडू कोहली इन ऍक्शन असणार आहे या सामन्यामध्ये। डॉट बॉल, सुंदर गोलंदाजी, सुंदर कमबॅक करतायत ते म्हणजे गोलंदाज मयूर। टप्पा पडल्यानंतर स्किट होतोय बॉल आणि निघून जातो यष्टी रक्षक। ऋषी, विकेट किपर ऋषी यांच्या हातात। ओ स्लोवर वन होता, फटका फसलाय, फटका मिस टाइम झालाय, लॉन्ग ऑनचा क्षेत्ररक्षक आहे आणि झेलही सुटला आहे। पकडो कॅच, जितो मॅच, पण असं काय होत नाहीये, दोन धाव घेण्यात यशस्वी। अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या षटकामधला। ओ खोलगप्पाचे चेंजू, त्याला मिडविकेटच्या दिशेने खेळलेत, येते ती दोन धावा पण ओव्हर थ्रो झालाय, तीन धाव। धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली ती, स्कोरर साथ नाही देते मला बरोबर, किती तीन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 42। बोलो ना, हे लाईव्ह नाही दिसत आहे, हा 2 मिनिट हो जाएगा, चालू हो जाएगा। तीन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 42। पाहतोय आपल्या स्क्रीन वरती रफ्तार का सौदागर। तीन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 42। डेथ ओव्हरचा षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे आकाश। दिशाहीन गोलंदाजी आणि येते तो व्हाइट बॉल डाऊन द लेग साइड।
कुठे ना कुठे तरी मॅनेजर राहुल सिन्हा खुश आहेत आपल्या संघाच्या कामगिरीने। ओ फटका फसलाय, कॅचची संधी आहे आणि वड कॅच, सुंदर कॅच लागतोय तो। मॅगी इलेव्हन या संघाला पहिला धक्का रवी विश्वकर्मा यांच्या नावाने। बॅट मधन आपण विश्वकर्मा यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहे तो नवीन फलंदाज मॅन फ्रॉम चिखलोली पाडा अनिकेत। नॉन स्ट्राईकच्या दिशेने आपण बघतोय संकेत जी मोरे। तू पण आहे ना इन ऍक्शन मध्ये, आता तुझी कशी लाल होते, आता तू मारला कस काय, तू टोपी कस काय घेतली, तू टोपी ती बरोबर का नाही लावली अजून तू। ओ फुल टॉस बॉल होता, त्याला सरळ खेळलेत लॉंग ऑनच्या दिशेने, तिथं क्षेत्ररक्षक आहेत पण गचा असा क्षेत्ररक्षण, पण फक्त मिळेल ती दोन धाव या षटकाची गोष्ट केली। तर पहिला चेंडू होता तो व्हाइट बॉल, नंतर रवी विश्वकर्मा यांची विकेट आणि या बॉल वरती आली ती डबल। खोलगट टप्प्याचा बॉल, त्याला परत एकदा लॉंग ऑनच्या दिशेने खेळलेत आणि या टायमाला सुंदर क्षेत्ररक्षण आणि मिळेल ती फक्त एकच धाव। धावसंख्यात वाढ, धावसंख्या झाली ती 46। अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधले। सुंदर गोलंदाजी आतापर्यंत डेथ ओव्हरमध्ये आकाश आपल्या संघासाठी करताना। फटका फसलाय फाइन लेगच्या दिशेने आणि चेंडू निघून गेलाय। वन बाउन्स ओव्हर द रूप, 4 धावांसाठी। नॉन स्ट्राईक एंड वरती अनिकेत 2 चेंडू मध्ये 3 धावांवरती खेळत आहेत। अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधले। ओ परत एकदा सफल झाले आणि चेंडू घेऊन काढलाय फाइन लेगच्या दिशेने, येतोय तो अजून एक बाउंड्री। सुंदर फलंदाजी संकेत मोरेच्या बॅट मधन। धाव संख्येत वाढ, धाव संख्या झाली ती 54। शेवटचा चेंडू या इनिंग मधला, 6, 6, 12, 4, 16, 4, 20, 21, 22, 23 किती बॉल मध्ये, तिथं बघ आव्या चेक कर, लास्ट बॉल रे, ते किती बॉल मध्ये बनवले त्यांनी, शेवटचा चेंडू। ओ सुंदर फटका फसलाय पॉइंटच्या दिशेने आणि शेवटच्या बॉल वरती ते यश भेटते आकाश यांना आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती 54।
युनिक इलेवन विरुद्ध प्रिन्स इलेवन। युनिक इलेवन या संघाचे कर्णधार टॉस साठी यायचे, प्रमुख पाहुणे तिथे तुमची वेट करतात, कृपया करून लवकरात लवकर यावे। वळवकर सामन्याकडे, चार षटकामध्ये 55 धावांची गरज आहे हार्दिक पॅकर्स या संघाला। पहिला षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे रोहित आचार्य, मॅन फ्रॉम नवरेनगर। टॉस होत आहे युनिक इलेवन विरुद्ध प्रिन्स इलेवन। पहिल्या चेंडूवरती झटका लागतोय तो म्हणजे हार्दिक पॅकर्स या संघाला, विजयच्या रूपात लागतोय तो पहिला धक्का। आणि यापुढील होणारा सामना युनिक इलेवन विरुद्ध प्रिन्स इलेवन। प्रिन्स इलेवन या संघाने टॉस जिंकलाय आणि आपला निर्णय लवकरात लवकर कळवावा ही विनंती आहे। अनिकेत मते इन ॲक्शन असणार आहेत प्रिन्स इलेवन या संघामधनं। त्याला जरा फास्ट जायचंय, विनंती आहे, अजूनही चार सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत। पहिल्या चेंडूवरती यश मिळालंय तो म्हणजे रोहित आचार्य यांना। दुसरा चेंडू भन्नाट वेग, चेंडू पडल्यानंतर काहीच दिसेना झाला फलंदाजाला आणि निघून जातोय यष्टीरक्षक संकेत मोरे यांच्या हातामध्ये। येतोय तो अजून एक डॉट बॉल। पांडू कोहली आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने। युवी गायकवाड पॉइंटच्या दिशेने। अजून एक सुंदर गोलंदाजी रोहितच्या मार्फत, तिथं क्षेत्ररक्षक आहेत पांडू कोहली। मिळते ती सिंगल, धावसंख्याचा श्री गणेश होत आहे हार्दिक पॅकर्स या संघाचा। तीन चेंडू एक धाव। चौथा चेंडू कट केलाय तिथं, अजिंक्य दादा आहेत सुंदर क्षेत्ररक्षक त्यांच्या मार्फत। पॉवर प्लेचा षटक चालू आहे पण कोणतीही अजून एकदा भन्नाट वेग आणि रनआउटची संधी होती। जर डायरेक्ट हिट झालं असतं चित्र वेगळं असलं असतं, पण बायच्या रूपामध्ये येते ती एक धाव लेग बायस। धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली ती तीन। काय बाबा डिसिजन सांगतो, विचारायला आलाय एवढं लांबन। अरे तो आलाय, मला काय नाही डॉट बॉल। षटक समाप्त होत आहे, सुंदर षटक। फक्त तीन धावा खर्च केले रोहित आचार्य आपल्या पहिल्या षटकामध्ये आणि एक विकेट प्राप्त केली ती विजय नावाची। डीजे दुसरा षटक घेऊन येत आहेत आमिर खान।
नवरेनगर एंड करून ओ फटका फसलाय कॅचची संधी होती पण कॉलिंग नव्हती आणि रनआउटची संधी आहे पण दोन धाव घेण्यात यशस्वी असं वाटत होतं पांडू कोहली कुठे ना कुठेतरी ही कॅच कॅरी करणार पण लांब होतं जरासं ते पोचले नाही आणि येते ती दोन धावा स्ट्राईक बॅट्समॅन कोण आहे विनायक विनायक आणि नॉन स्ट्राईक वरती ऋषी ओ कॅचची संधी आहे आशू आहेत तिथं शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला कव्हर पॉइंटला आपण पाहतोय पांडू कोहली पॉइंटच्या दिशेने युवी गायकवाड तिसरा चेंडू भन्नाट वेग सुंदर गोलंदाजी आमिर खान यांच्या मार्फत रफ्तार का सौदागर या नावाने ओळखले जातात अंबरनाथ या परिसरामध्ये आणि आपल्या नावाला कामगिरी देत आहेत आमिर खान ओ अजून एकदा सुंदर गोलंदाजी बघा क्रिकेट मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेट मध्ये फुटवर्क हे लई इम्पॉर्टंट आहे जर आपल्याकडे फुटवर्क नसणार आहे तर असेच चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निघून जाणार आहे अजून एक डॉट बॉल पुढचा चेंडू स्लोवर वन होता सुंदर गोलंदाजी गतीमध्ये परिवर्तन लागोपाठचे तीन चेंडू डॉट आले आहेत सुंदर गोलंदाजी आमिर खान यांच्या मार्फत शेवटचा चेंडू या षटकामधला ओ भन्नाट वेग सुंदर गोलंदाजी आमिर खान यांच्या मार्फत षटक होतोय समाप्त दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 6 आणि सुंदर गोलंदाजी आमिर खान यांच्या तिसरा षटक घेऊन येत आहेत संकेत मोरे नवरीनगर एंड करून बॅटिंग करताना सुंदर फलंदाजी केलेली ओ व्हाइट बॉल धाव संकेत वाढ धाव संख्या झाली ती 7 समीकरण काय 12 बॉल 12 चेंडू मध्ये 48 धावांची गरज आहे हार्दिक पॅकर्सच्या संघाला ओ भन्नाट वेग सुंदर गोलंदाजी संकेत मोरे यांच्या माध्यमातून टप्पा पकडून ठेवलाय रोहितची जर गोष्ट केली तर पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केलेला आणि त्यानंतर पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी केलेली फक्त 3 धावा खर्च केलेले दुसऱ्या षटकाची गोष्ट केली तर आमिर खान भन्नाट गोलंदाजी 3 धावा त्यांनी खर्च केले आणि तिसऱ्या षटकामध्ये संकेतजी मोरे ओ कट करायचा होता पण बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही येतोय तो अजून एक डॉट बॉल सुंदर गोलंदाजी संकेत मोरेंच्या माध्यमातून तिसरा चेंडू या षटकामधला आउटसाइड दी ऑफ स्टंप सुंदर गोलंदाजी येतोय तो अजून एक निर्धाव चेंडू तीन चेंडू मध्ये 2 धाव खर्च केलेत संकेतजी मोरे यांनी चौथा चेंडू घेऊन ओ सुंदर गोलंदाजी चेंडू खेळून काढलाय तो सिली मिडॉनला तिथं क्षेत्ररक्षक आहेत आमिर खान 2 धावाचा प्रयत्न आहे
आणि दोन धाव घेण्यात यशस्वी होत आहे फलंदाज ऋषी। दहा झाले ना, पुढचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन, टॉट बॉल, शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे या षटकामधला। चला प्रिन्स इलेव्हन यांनी आपला निर्णय कळवायचा काय। पुढचा चेंडू शॉर्ट बॉल आणि व्हाईट बॉल, व्हाईट बॉल। प्रिन्स इलेव्हन यांनी टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय स्वीकारलाय आणि इन्व्हाइट केलाय युनिक इलेव्हन या संघाला फलंदाजीसाठी। शेवटचा चेंडू स्टेप आउट झाले, शॉर्ट बॉल होता, त्याला खेळून काढलंय मिड विकेटच्या दिशेने। तिथं परत एकदा अनिकेत, दोन धावायचा प्रयत्न आहे, रनआउटची संधी आहे आणि फलंदाज ऋषी बाद। ओ सफल होऊन खेळायचं होतं। चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय अजिंक्य एक मोठा एक्सपिरियन्स शेअर करतात मॅगी लोन या संघामध्ये। तीन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 12, अजूनही 43 धावांची गरज आहे हार्दिक पॅकर्स या संघाला। दुसरा चेंडू गतीमध्ये परिवर्तन, आता जरा फास्टर वन केला। बॅट्समन कोण आहे? एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहताय पांडू कोहली। खोजगाव ना रे, कट केलाय, सुंदर फटका मयूर यांच्या बॅट मधनं येतोय तो अजून एक चौक। ओ कव्हर पॉइंटच्या दिशेने हा चेंडू खेळलाय, तिथं पांडू कोहली आहेत। पांडू कोहली के हाथ से बच के बॉल कहीं नहीं जाने वाला, एक सुंदर क्षेत्ररक्षक आहेत मैन फ्रॉम खोजगाव। वैसा पकड़ने तो थे कुछ। ओवर पिच बॉल होता, लेग ब्रेक पडून टप्पा पडल्यानंतर बॉल निघून जातोय ऑफ स्टंपच्या बाहेर। येतोय तो अजून एक डॉट बॉल, सुंदर गोलंदाजी आतापर्यंत अजिंक्य यांच्या मार्फत। शेवटचा चेंडू या इनिंग मधला, यापुढील होणारा सामना। ओ गतीमध्ये परिवर्तन, अजून एक डॉट बॉल, सुंदर गोलंदाजी अजिंक्य यांच्या मार्फत आणि हा सामना जिंकलाय तो म्हणजे मॅगी इलेव्हन या संघाने। सामन्याचा सामनावीर ठरतोय संकेत मोरे, 8 चेंडू मध्ये 23 धावा केले बॅटिंग करताना आणि बॉलिंग करताना 6 धावा खर्च केले आहेत आणि या सामन्याचे सामनावीर ठरत आहेत संकेत मोरे। मी संतोषजी शिंदे यांना विनंती करणार आहे की कृपया करून आपण त्यांना सामनावीरचं पारितोषिक द्यायचंय। आणि अरे हे टीम कुठे गेली? अरे टीमच गायब झाली।